मुक्काम पोस्ट मल्हारवाडी तालुका रावरी जिल्हा अहमदनगर आज भा मानव निर्मित भाषण करायला शिका हा माननीय कंच सरांचा मी एक महिन्यापूर्वी क्लास जॉईन केला ज्यावेळेस मी क्लास जॉईन केला क्लासमध्ये गेलो इतर लोकांची भाषणं ऐकले भाषणं ऐकल्यानंतर मलाही तिथं ज्यावेळेस सरांनी पहिल्यांदा भाषण केलं त्यावेळेस माझ्या अंगावर काटा आला आणि त्यावेळेस मला असं वाटलं की आपणही भाषण करण्याची ही जी कला ही आत्मसात केली पाहिजे आता ज्या सुरुवातीला तिथं गेलो मी गेल्यानंतर सरांनी आम्हाला डेमो दिला आम्ही सगळे स्वतः समोर बोललो पण हे बोलत असताना आमची काही डिरिंग जास्त झाली नाही आमचे शब्द आडखळायचे गुतायचे पण माननीय ही कन्स सरांनी एवढा चांगल्या पद्धतीने आज आम्हाला आमचा रिझल्ट एक महिनाभरात आलेला आहे की आम्हाला बोलण्याची जी डिअरिंग आहे आज समोर पन्नास लोकं असो नाही तर पाचशे लोकं असो आमची जी आज बोलण्याची डिअरिंग आहे ती वाढलेली आहे जशी एखादी आई लहान मुलाला लहानपणापासून बोट धरून चालायचं शिकवते खायचं शिकवते तसं माननीय श्री कंसधारांनी आम्हाला कसं कुठल्या पद्धतीत कसं कसं बोललं पाहिजे काय बोललं पाहिजे कुठल्या वेळेस कसं भाषण केलं पाहिजे हे अतिशय उत्कृष्ट उत्कृष्टरित्या आम्हाला सरांनी शिकवलेलं आहे जसा एखादा मूर्तिकार असतो तो मूर्ती घडवतो ज्यावेळेस तो, तो मूर्ती घडवतो त्यावेळेस ती मूर्ती घडवत असताना त्या मूर्तीचा कान कसा असला पाहिजे डोळे कसे असले पाहिजे नाक कसं असलं पाहिजे आणि त्या मूर्तीच्या चेहऱ्यावर तेज कसं असलं पाहिजे जसा तो मूर्तिकारती मूर्ती घडवतो तसे आज माननीय कंसेसर आहेत त्यांचा एक एक विद्यार्थी हे घडवत असतात आणि प्रत्येक विद्यार्थ्याला ते टायमिंग देऊन वेळ देऊन त्याला घडवत असतात ते याचा विचार करत नाही की आपल्याकडे एक विद्यार्थी आहे की दोन विद्यार्थी आहे सिंगल एक एक विद्यार्थी जरी असला तर ते एकशे वीस अंतर किलोमीटर पार करून ते नगरमध्ये येत असतात आणि आमचे क्लास घेत असतात त्यांचे क्लासचे आज बरेचसे विद्यार्थी तयार झालेले आहेत बरेचसे आज भाषण कर भाषण करणारे वक्ते त्यांनी उत्कृष्ट प्रथे तयार केलेले आहेत याचंच एक मी उदाहरण आहे मी म्हणत नाही की एक एक ना मी एकदम परफेक्ट झालेलो आहे मला फक्त ॲडमिशन घेऊन एकच महिना झाले आहे आणि मी भाषणाचे फक्त आत्तापर्यंत त्यांचे चार सेशन अटेंड केले आहेत त्यातून मला आज जो कॉन्फिडन्स त्यांनी जो निर्माण केलेला आहे माझ्यामध्ये ते मी सरांचं आयुष्यभर विसरू शकत नाही आणि ही कला माणसाला जमणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे कारण की तुम्ही ज्यावेळेस समाजात वावरत असता त्यावेळेस तुम्ही एखादा उद्योगधंदा करत असता एखादा बिझनेस करत असता त्यावेळेस तुम्हाला दोन लोक ओळखतील चार लोक ओळखतील वस्ती ओळखल पण ज्यावेळेस तुम्ही भाषण करायला शिकता त्यावेळेस तुम्हाला तालुका जिल्हा मोठे मोठे नेते मंडळी ओळखायला सुरुवात होती हे तुम्ही जाणलं पाहिजे जा। भाषणामध्ये एवढी मोठी ताकद आहे की भाषण हे माणसाची भूक तयार करतं भूक तयार करतं म्हणजे काय ज्यावेळेस मी भाषण करायला शिक आता शिकतो आहे त्यावेळेस मी कुठल्याही ठिकाणी गेल्यानंतर माझं लक्ष हे भाषणाकडे असतं भाषणाची सुरुवात कशी होते भाषणामध्ये भाषणामध्ये शब्द कुठले वापरले जातात भाषण कुठल्या टाईपचं असतं भाषण कोणत्या स्वरात आपण बोललं पाहिजे अशा बऱ्याचशा गोष्टी आम्हाला सरांकडून त्याचं नॉलेज मिळालं अजून आमच्या आता भरपूर क्लासचे सेशन बाकी आहेत इतक्या लवकर आम्हाला इतका चांगला रिझल्ट आलेला आहे आणि सरांनी आत्तापर्यंत जे आम्हाला शिकवलेलं आहे ते आत्तापर्यंत मी कधी विसरू शकणार नाही आयुष्यामध्ये आणि मी जर घडलो भाषणामध्ये कधी जर पुढं गेलो तर ही सर्व